आणि ते निघून जाऊन सुद्धा शिवसेना आजही त्याच ताकदीनं उभी आहे. त्याच्यामुळे निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवरती आमच्याकडे परिणाम झाला का तर अजिबात नाही. कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळाले पण शिवसेनेकडे जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही जनता आणि शिवसेनेलाही कोणाला सुपूर्द करण्यात. कशा प्रकारे संपूर्णपणे सभा होणार आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर आता कोकणात आपण लक्ष घातलं अरे असं आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष घातलेलं आहे. शिवगर्जना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 किंवा 5 दिवसाची एक कार्यक्रम जो झाला अगदी तालुक्या लेवलपर्यंत शिवसेनेचे नेते उपनेते ते पोचले. रोड शो झाले मोठ्या प्रमाणात, प्रचंड सभा झाल्या ठिकठिकाणी आणि लोकांचा प्रचंड असा त्याच्यामध्ये सहभाग होता म्हणून लोक वाटत पाहत आहेत. आजची खेडची सभा जी आहे कोकणातली, ज्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता थोड्या वेळात तिथे निघतील जाण्यासाठी, संध्याकाळी सभा आहे कोकणातली अतिविराट अशी सभा. कोकण हा कायम शिवसेनेचा गड राहिला, पाठीराखा राहिला. शिवसेनेच्या वाढीमध्ये संघर्षामध्ये नक्कीच सुरुवातीपासून कोकणचं योगदान ते मोठं राहिलं. कोकणनं नेहमी बाळासाहेबांवरती श्रद्धा ठेवली, शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. त्याच्यामुळे आज खेडमध्ये जाऊन उद्धवजी एक विराट सभा घेत आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या सभा महाराष्ट्रातल्या अनेक भागात होतील. एकदा आम्ही सगळे शिवगर्जना यात्रेतून जाऊन आलो, वातावरण निर्मिती झाली. आता उद्धवजी स्वतः अनेक महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणी जातील. यानंतरची दुसरी सभा मालेगावला होईल, मालेगावची तयारी. सर या सभेतवर कुठेतरी पदाधिकारी आहेत ते निघून जाऊ नये यासाठी सभा घेत आहेत असा विरोधकांचा आरोप आहे, तर कुठेतरी या सभेला घेऊन विरोधक घाबरतात का? ज्यांना निघून जायचे ते निघून गेले. आता काय, आता जे आहेत ते निष्ठावंत आहे सगळे. ज्यांना पळून जायचं होतं, ज्यांना पलायन करायचं होतं, ते असे सगळे लोक निघून गेलेले आहेत. आणि ते निघून जाऊन सुद्धा शिवसेना आजही त्याच ताकदीनं उभी आहे. त्याच्यामुळे निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवरती आमच्याकडे परिणाम झाला का तर अजिबात नाही. कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळाले पण शिवसेनेकडे जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही आणि ते निघून जाऊन सुद्धा शिवसेना आजही त्याच ताकदीनं उभी आहे. त्याच्यामुळे निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवरती आमच्याकडे परिणाम झाला का तर अजिबात नाही. कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळाले पण शिवसेनेकडे जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही जनता आणि शिवसेनेलाही कोणाला सुपूर्द करण्यात. हा कागदावरचा निर्णय आहे, तो कागदावरच राहील. राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरे गटामध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार. कारण महाविकास आघाडी आहे, तरीही काही ठिकाणी असे कार्यकर्ते प्रमुख हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत हे सत्य आहे आणि त्याबाबत फार कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हे मूळचे शिवसैनिकच आहेत. आपण पाहिला खेडमध्ये जे प्रवेश होतात हे मूळचे शिवसैनिकच आहेत आणि खेडची जागा आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी त्या येणाऱ्या कार्यकर्त्यांचा भविष्यामध्ये फार मोठा फायदा होणार. आज सर सामना अग्रलेखमध्ये असं म्हटलेलं आहे की अजूनही काश्मीरी पंडितांचा अटक सुरू आहे आणि खलिस्तानी कुठेतरी धोकं वर करतात. हे मी कशाला सांगायला, आपण 8 दिवसापूर्वी संजय शर्मा या काश्मीरी पंडितात त्याच्या बायकोसमोर पुलवामाच्या भर बाजारामध्ये हत्या झाली. त्याच्या आधी किमान गेल्या काही महिन्यामध्ये 17 ते 18 काश्मीरी पंडितांना जीवसाढवळ्या मारण्यात आल्या. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या काश्मीरी पंडितांना सरकारी कार्यालयात घुसून मारलं जात. शेकडो काश्मीरी पंडित त्यांचा आक्रोश घेऊन आजही जम्मूच्या रस्त्यावर बसलेले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून ना एखादा मंत्री गेला ना एखादा नेता गेला, पण मी स्वतः जाऊन जम्मूमध्ये त्या काश्मीरी पंडितांचा आक्रोश ऐकलेला आहे म्हणून मलाही वेद. तरी त्याचबरोबर
पंजाब मध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी खलिस्तानचं भूत उभं राहताना दिसतंय। ही जबाबदारी फक्त राज्य सरकारवर टाकून चालणार नाही, सीमावर्ती भाग आहे, देशाच्या बाह्य आणि आंतरिक सुरक्षेशी हा जोडलेला विषय आहे, केंद्राची जबाबदारी तेवढीच आहे।